सर्वोच्च न्यायालय मराठा समाजाला ईडब्ल्यूएस वर्गातून प्रवेश घेण्याचा निर्णय दिला असून राज्य सरकारने याची परवानगी अद्यापही दिली नाही. या आरक्षणाची सुनावणी येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये 5 खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी सुनावणी वर्ग करावी अशी याचिका कोर्टात देणार आहे. या निर्णयाला किती वर्ष जातील याची कल्पना न करता मराठा समाजाला ईडब्ल्यूएस या प्रवर्गामधून प्रवेश घेतला पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल गटांना शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासनानं या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल असा इशारा प्रवीण गायकवाड यांनी यावेळी दिला. ॲडमिशन सुरू झालेले आहेत, IIT चं ॲडमिशन असेल, वेगवेगळ्या ॲडमिशनमध्ये सध्या अडचण येत आहे आणि सगळे पालक मला भेटत आहेत की बाबा SEBC चा निकाल निर्णय कधी येईल सांगता येत नाही. किमान आमच्या मुलांना EWS ची सवलत मिळाली तर त्यांना ॲडमिशन मिळेल चांगल्या कॉलेजमध्ये आणि फीमध्ये सवलती मिळतील. आणि म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि कलेक्टर आणि सक्षम अधिकारी ज्यांच्याकडून EWS सर्टिफिकेट दिलं जातं त्यांना आदेश द्यावे. सध्या सरकारने एक GR काढलेला आहे आणि तो GR त्याचा अडसर आहे की SEBC चा निर्णय येसपर्यंत EWS लागू करणार नाही. परंतु हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर सुद्धा तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर अधिकारी किंवा सक्षम अधिकारी अजून कुठल्याही प्रकारची सवलत EWS ची देत नाही. त्यामुळं मराठा समाजातील तरुण विद्यार्थी यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे, पालकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. ज्याला राजकारण करायचे त्यांनी राजकारण जरूर करावं, माझा त्याला काही विरोध नाही आहे. परंतु मराठा समाजाला इतक्या 40 वर्षाच्या प्रयत्नानंतर EWS आरक्षणाचा लाभ मिळत असेल तर तो सरकारने द्यावा, हे माझं पहिलं विवेचन आहे. दुसरं, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सध्या शरद पवार साहेबांना टार्गेट केलं जातं सोशल मीडियामध्ये आणि आरोप केले जातात की शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं. ही गोष्ट अत्यंत चुकीची आणि खोटी आहे. कारण 1990 अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी 2 भूमिका घेतल्या होत्या. एक भूमिका होती की मंडल आयोग रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या. त्यामुळे 1990 त्यांची मागणी आर्थिक निकषावर होती, पण आर्थिक निकषाची तरतूद ही घटनेत नसल्यामुळं ते देणं शक्य नव्हतं. परंतु OBC मध्ये समावेश जरी करायचा शरद पवारांनी ठरवला असता तर 1990 VP सिंग सरकारने मंडल कमिशन लागू केलं. पण 27 याचिका सुप्रीम कोर्टात, महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते त्यावेळेस, नंतर ते केंद्रात 91 साली संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि मंडल कमिशन टक्क्याचं आरक्षण त्यांनी लागू केलं होतं. पण ते घटनेत तरतूद नव्हती आणि घटनेत तरतूद करणं शक्य नव्हतं कारण नरसिंहराव सरकार अल्पमतात होतं आणि नुकतंच OBCंना मंडल कमिशनचं आरक्षण मिळालं होतं. जर समजा ते आरक्षण लागू करायचं कायद्याने प्रयत्न केला असता तर SC ST OBCचे खासदार कदाचित आपल्याला मदत करणार नाही. कारण असं एक वातावरण होतं की जर आर्थिक निकषाचं आरक्षण दिलं तर सामाजिक मागासलेपणाचा आरक्षणाला धोका निर्माण होईल. आणि म्हणून प्रामाणिकपणे शरद पवार साहेबांनी आर्थिक निकषाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय आयोग आला. राज्यस्तरीय आयोग पहिला जो खत्री आयोग होता त्यांनी 6 वर्ष काम केलं, 1997 ते 2003 पर्यंत. त्या 6 वर्षामध्ये आम्ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जो युक्तिवाद केला की मराठा आणि कुणबी एकच आहे, विदर्भातले, खानदेशातले, पश्चिम महाराष्ट्रातले, कोकणातले आणि मराठवाड्यातले, तर त्या सर्व कागदपत्राच्या आधारावर, नातेसंबंधाच्या आधारावर खत्री आयोगाने एक निर्णय दिला की 83 जात जी कुणबी आहे त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करावा. परंतु सरसकट मराठा समाजाला OBCत घालणं, OBCंवर अन्याय होईल अशी एक ओळ त्यांनी नमूद केली. आणि म्हणून मराठा समाजाच्या 1967 पूर्वी ज्यांना मराठा कुणबी या जातीचा लाभ घेता येत असेल तर त्यांनी घ्यावा. त्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं सुशीलकुमार शिंदेंचं. 1 जून 2004 तो कायदा झाला. त्यावेळेस शरद पवार साहेब हे कृषी मंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची इथं सत्ता होती. म्हणजे OBCचं जे